नमस्कार. साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 83% तर पंजाबमध्ये 78% मतदान. भाजपा शिवसेना यांच्यात मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेनेनं मुंबई महापालिका प्रचाराचं रणशिंग फुंकलं. देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली पालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात. डोंबिवली इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज होणार समारोप. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 7 देशांवरच्या अमेरिका प्रवेशबंदीच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती. अमेरिकी प्रशासनानं आदेशाविरोधात केलं अपील सादर. आणि दुसरं घर विकत घेताना 2 लाख रुपयांपर्यंतचीच कर सवलत देण्याचा प्रस्ताव मागे घ्यायला केंद्र सरकारचा नकार. नमस्कार. पंजाब आणि गोवा विधानसभेसाठी काल एकाच टप्प्यात मतदान झालं. पंजाबमध्ये सुमारे 78% तर गोव्यात सुमारे 83% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही ठिकाणचं मतदान तुरळक अपवाद वगळता शांततेत पार पडलं. पंजाबमध्ये काही ठिकाणी मतदान यंत्रातल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 1145 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये 81 महिलांचा समावेश आहे. राज्यात 22,000 पंजाबमध्ये मुख्यत्वे तिरंगी लढतीचं चित्र आहे. सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजपा आघाडी तसंच काँग्रेस आणि पंजाबच्या राजकारणात नव्यानं प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीमध्ये खरी चुरस होती. याशिवाय अमृतसर इथल्या लोकसभेच्या एका जागेसाठीही काल मतदान झालं. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 19 महिलांसह 251 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात 1,600 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. गोवा विधानसभेसाठी भाजपा काँग्रेस आप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी गोवा सुरक्षा मंच शिवसेना यांची आघाडी अशी चौरंगी चुरस होती. डोंबिवली इथं सुरू असलेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज संध्याकाळी समारोप होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी सकाळी आम्हीच मराठीचे मारेकरी या परिसंवादात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. मराठी समीक्षेची समीक्षा, साहित्य प्रवाहांची सद्यस्थिती या विषयावरही कार्यक्रम होणार आहेत. तसंच कथाकथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन आज करण्यात आलंय. दरम्यान काल अध्यक्षीय भाषणावर चर्चासत्र, पुरोगामी महाराष्ट्र आणि सहिष्णुता, बदलती अर्थव्यवस्था, साहित्य व्यवहार आणि माध्यमांचं उत्तरदायित्व अशा विषयांवर परिसंवाद झाले. शोध मराठी मनाचा हा तरुणांच्या मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणारा कार्यक्रमही काल झाला. तसंच स्थानिक बालकलाकारांचा मेळावा आणि गझल प्रकाराला प्रथमच वेगळं स्थान देणारा गझल कट्टाही काल आयोजित करण्यात आला होता. भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचं रणशिंग मुंबईतल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे गिरगावात काल संध्याकाळी फुंकलं. नोटाबंदीसारख्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. शिवसेना विकासाच्या विरोधात आहे असा आभास निर्माण केला जातोय. खरं तर शिवसेनेला विकास हवाय, पण त्यासाठी लोकांची घरच जाणार असतील तर शिवसेना ते मान्य करणार नाही. मुंबईत एकही माणूस मेट्रोमुळे त्रस्त होऊ देणार नाही असं आश्वासनच ठाकरे यांनी गिरगावकरांना दिलं. शिवसेनेनंच मुंबईत काम केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. घरांच्या करात सवलत, जनतेसाठी आरोग्य कवच या नव्या सुविधा लोकांसाठी शिवसेनेनंच निर्माण केल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. इथे अथांग दिसणारी तमाम मतं शिवसेनेलाच मिळतील याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या लोकमतांच्या बळावरच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच आणि शिवसेना जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता युतीतून बाहेर पडल्यावर मनात काळबेरं धडणाऱ्यांच्या समोर युतीसाठी हात पुढे करायचा नाही. जे असेल ते एकट्या शिवसेनेचंच, शिवसेनेच्या रुपातला मित्रच गमावला गेलाय असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता लगावला. महापालिका निवडणुकीत शिवसेनाच जिंकणार असल्यानं ही सभा प्रचाराची नसून विजयाचीच दिसत असल्याचं ते यावेळी म्हणाले. सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रारंभ झाला. केंद्रातल्या संवेदनाहीन सरकारला आणि आपसात भांडणाऱ्या राज्यातल्या सरकारला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या येणेगूर इथं प्रचारसभेत केलं. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
आज सोलापूर जिल्ह्यातही जिल्हा पंचायत पंचायत समिती आणि सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय. मागच्या 2.5 वर्षात एकही नवीन उद्योग सुरू झाला नाही. विमुद्रीकरणानं सामान्य जनतेचे हाल आणि ग्रामीण जनतेला सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागलं हे लक्षात घेऊन परिवर्तनाची नांदी घडवावी असं आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी इथल्या प्रचारसभेत केलं. देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिका निवडणूक प्रचाराला काल मुंबईत मानखुर्द इथं सुरुवात केली. देशातले लोक अस्वस्थ आहेत, नोटाबंदीमुळे 3 राज्यातला निकालही त्यामुळे भाजपाच्या विरोधात जाणार आहे असं सांगून पवार म्हणाले की गेल्या 25 वर्ष शिवसेना भाजपाची युती असतानाही काल आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड यांचा राष्ट्रवादीनी केलेला विकास पाहावा आणि मुंबईची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्यावी असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं. मुस्लिम बहुल 7 राष्ट्रांमधल्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून बंदी घालणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यादेशाला स्थगिती देणाऱ्या फेडरल न्यायालयाच्या निकालाविरोधात डोनाल्ड प्रशासनानं अपील केलंय. त्यापूर्वी न्यायालयानं ट्रम्प यांच्या अध्यादेशाला फेटाळल्यानंतर अधिकाऱ्यांनी या वादग्रस्त आदेशाला स्थगिती दिली. मात्र त्यापूर्वी या अध्यादेशामुळे तब्बल 60,000 प्रवासी व्हिसा मागे घेण्यात आले होते. आता न्यायालयानं बंदीला नाकारल्यावर एक दिवसातच अमेरिकी प्रशासनानं त्या न्यायालयीन आदेशाविरोधात अपील केलंय. सिएटलमधल्या जिल्हा न्यायाधीश जेम्स रॉबर्ट यांनी या आदेशाला स्थगिती दिली असून ती संपूर्ण देशभर लागू आहे. दरम्यान न्यायालयाचा आदेश हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. दुसरं घर घेतल्यावर करसवलती 2 लाखांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव मागे घ्यायला केंद्र सरकारनं नकार दिलाय. नवी दिल्लीत काल उद्योगांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना महसूल सचिव हसमुख अढिया यांनी माहिती दिली. ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी आहे त्यांच्या दुसऱ्या घराच्या खरेदीवर अनुदान देण्याची गरज नाही, या सवलतीचा अक्षरशः गैरवापर होत आहे असं ते म्हणाले. पहिल्या घराला अनुदानित करणं योग्य आहे, मात्र ज्या घरात व्यक्ती राहणार नाही उलट त्याकडून त्याला उत्पन्न मिळणार आहे त्या मालमत्तेवर अनुदान नको असं अढिया यावेळी म्हणाले. प्रत्येक महिलेनं स्वतःची ओळख निर्माण करून आणि परस्परांमध्ये सामंजस्य राखून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं. ताराराणे विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा भद्रकाली ताराराणे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना थोरात बोलत होत्या. डॉ व्ही टी पाटील स्मृती भवनात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ एन डी पाटील यांच्या हस्ते उषा थोरात यांचा 51,000 धनादेश शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला इतिहास संशोधक जयसिंग पवार विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव अभयकुमार साळुंखे उपस्थित होते. शास्त्रीय नृत्य प्रेमींच्या वतीनं शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी काल पुण्यात राष्ट्रीय स्तरावर नृत्य पदम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शास्त्रीय नृत्यातून आपल्या भावना प्रकट होतात, या कलेला प्रोत्साहन मिळालं तर ही कला साता समुद्रापार जाईल असं मत कथ्थक नृत्यकार श्यामा भाटे यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्यभरातून आलेल्या अनेक तरुणींनी शास्त्रीय नृत्य यावेळी सादर केलं. सिंहाय प्रह्लाद पालक श्रीनारसिंहाय वेद्याय वेदसे पुरुषोत्तमाय वाशिम जिल्ह्यातल्या वारला प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा अपुरी पडत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. वारला प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातल्या 39 गावातल्या 70,000 नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. आरोग्य केंद्राला स्वतंत्र इमारत नसल्यामुळे गेल्या 8 वर्षापासून ग्रामपंचायतीच्या 2 खोल्यांमध्येच आरोग्य केंद्राचं कामकाज सुरू आहे. रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्यानं डॉक्टर रुग्ण आणि त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक यांची गैरसोय होते हे लक्षात घेऊन वारला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी त्याच ठिकाणी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा परिसरात कालपासून काळा घोडा महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. विविध भाषांमधले चित्रपट, खाद्यपदार्थ, आकर्षक वस्तूंचे स्टॉल आणि विविध कलाकृतींची प्रदर्शनं हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण आहे. काळा घोडा महोत्सव येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू. कालिना इथे मुंबई विद्यापीठात जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या शाळेतले विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या महोत्सवात गायन, नृत्य आणि चित्रकला या स्पर्धांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी येत्या 7 मेला घेतली जाणारी नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ही उमेदवाराचा पहिला प्रयत्न मानली जाईल असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलं आहे. 2017 सालापूर्वी दिलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षा किंवा नीट परीक्षा या प्रयत्नांमध्ये गणल्या जाणार नाहीत. यंदाच्या नीटसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 25 वर्ष अशी निश्चित करण्यात आली आहे. एका उमेदवाराला कमाल 3 वेळा परीक्षा देता येईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं भारतीय वैद्यक परिषदेशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी 1 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होत असलेल्या आशिया ओशनिया डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत युकी भांबरी विरुद्ध जोस स्टॅथम आणि राजकुमार रामनाथन विरुद्ध फिन टियरनी असे परतीचे एकेरी सामने आज होणार आहेत. ही लढत जिंकून पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारताला यापैकी 1 सामना किमान जिंकावा लागणार आहे. काल न्यूझीलंडनं दुहेरीचा सामना जिंकून लढतीत आपलं आव्हान जिवंत ठेवलं. काल झालेल्या दुहेरीच्या सामन्यात लँडर पेस आणि विष्णुवर्धन जोडी न्यूझीलंडच्या मायकेल व्हिनस आर्टेम आणि सी टॅक या जोडीकडून 3-6, 6-3, 7-6, 7-3 अशी 4 सेटमध्ये पराभूत झाली. या पराभवामुळे भारताची आघाडी 2-1 अशी कमी झाली आहे. एकेरीचे पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली होती. हवामान. हिमाचल प्रदेशात हवामान कोरडं होतं. तिथल्या पहाडी भागात तुरळक हिमवृष्टी झाली होती. या भागात कमी तापमानाची नोंद हवामान विभागानं केली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 83% तर पंजाबमध्ये 78% मतदान. भाजपा शिवसेना यांच्यात मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेनेनं मुंबई महापालिका प्रचाराचं रणशिंग फुंकलं. देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली पालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात. डोंबिवली इथं सुरू असलेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज होणार समारोप. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 7 देशांवरच्या अमेरिका प्रवेशबंदीच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती. अमेरिकी प्रशासनानं आदेशाविरोधात केलं अपील सादर. आणि दुसरं घर विकत घेताना 2 लाख रुपयांपर्यंतचीच कर सवलत देण्याचा प्रस्ताव मागे घ्यायला केंद्र सरकारचा नकार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.